बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी रिंकू पांतावणे. 24 तासच्या मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघूयात वृत्त सविस्तर. गोंदिया शहरात 23 मार्चला आढळलेला एकमेव कोरोना रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. तर 10 एप्रिलच्या रात्री 8 च्या सुमारास या रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 17 मार्च रोजी हा 23 वर्षीय रुग्ण थायलंडवरून परत आला होता आणि त्यानंतर त्याने गोंदिया येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला होता. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. शिवाय हा रुग्ण अनेकांच्या संपर्कात आल्यामुळे जिल्हा प्रशासनाने अनेकांना होम क्वारंटाईन केले होते. तर संबंधित कोरोना बाधित रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे जिल्हा रुग्णालयाने या रुग्णाला डिस्चार्ज दिला असून सध्या त्याला होम क्वारंटाईन राहावे लागेल. या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांसाठी सुखद बाब ठरलेली आहे. मी 24 तास करिता शाहिद पठाण, गोंदिया. संपूर्ण देशभरात कोरोना या संसर्गजन्य आजाराने रौद्ररूप धारण केले असून असंख्य व्यक्तींचा बळी घेतला आहे. आपल्या कर्तव्यात कसूर न करता अनेक पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना या आजाराला बळी पडले आहे. याकरिता अंजनगाव सुरजी पोलीस व माजी सैनिक यांनी एक मानवतेचं कर्तव्य म्हणून सॅनिटायझर यंत्र बनवले आहे. अंजनगाव सुरजी पोलीस व माजी सैनिक यांनी एक मानवतेचं कर्तव्य म्हणून अंजनगाव सुरजी लोकांना कोरोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून त्याकरिता IPS मुंडे ठाणेदार राठोड यांच्या विशेष प्रयत्नातून सर्व कर्मचारी सॅनिटाईज व्हायला हवे. त्यांना महामारी अशा कोरोना संसर्गजन्य आजाराची लागण होऊ नये म्हणून आपल्या कर्मचारी प्रती सुरक्षितता म्हणून खबरदारी घेऊन त्याकरिता सरपंच तथा राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे व फिटर निखिल सोनेकर यांच्या मदतीने यंत्र तयार करून घेतले. सॅनिटायझर यंत्राचे काम पूर्ण करून ट्रायल घेण्यात आले. वी 24 तास करिता राजेंद्र वाटाणे, अमरावती. एक महत्त्वाची बातमी आहे अकोला जिल्ह्यातून. अकोला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोना संसर्गित रुग्ण म्हणून 7 एप्रिल रोजी दाखल झालेला रुग्ण 11 एप्रिलच्या पहाटे 5 वाजेच्या सुमारास गळा कापलेल्या अवस्थेत बाथरूममध्ये रक्तबांबाळ अवस्थेत असल्याचं दिसून आला. ही बाब रुग्णालय स्टाफच्या लक्षात येताच त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. शस्त्रक्रिया सुरू असताना त्याचा मृत्यू झाला असे अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला यांनी कळवले आहे. मृत रुग्णाचे नाव मोहम्मद जहरुल इस्लाम वय 30 वर्षे असे असून तो मूळचा सालपडा जिल्हा नागाव आसाम येथील रहिवासी आहे. काल 10 एप्रिल रोजी आलेल्या अहवालात हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. कोरोना बाधित असल्याने या रुग्णाने भीतीपोटी आत्महत्या केल्याचं लक्षात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने या संदर्भात पोलीस अधिक तपास करीत असल्याचे कळवले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडनं प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे आज सकाळी महाविद्यालयाच्या वार्डमध्ये ॲडमिट असलेले एक जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते ते अचानक बाथरूममध्ये रक्तबंबाळ स्थितीत आढळून आल्याने त्यांच्यावर ऑपरेशन करण्यात आले. परंतु ऑपरेशनच्या दरम्यानच अतिशय जास्त रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र कोरोना या विषाणूमुळे त्यांचा मृत्यू झाला असं नसून त्यांनी त्यांच्यावरती जो काही आकस्मिक मृत्यू त्याची कारणमीमांसा करण्याचं काम चौकशी पोलीस विभाग करीत आहेत. या व्यतिरिक्त आत्ता अकोला जिल्ह्यातून जे काही आपण माऊसफॅब पाठवलेले होते त्यामध्ये 187 माऊसफॅब आपण आतापर्यंत पाठवलेले होते. त्याच्यापैकी 137 माऊसफॅबची तपासणी करून आपल्याला ते प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 124 अहवाल निगेटिव्ह आहेत आणि 13 अहवाल पॉझिटिव्ह जे आढळून आले. या व्यतिरिक्त आता कोणतेही आपल्याकडे पॉझिटिव्ह अहवाल नसल्याने आता आपल्याला फक्त आपलं कंटेनमेंटचं काम आणि तपासणीचं जे काम आहे ते तपासणीचं काम आपण सुरू ठेवलेलं आहे. हा जो काही रुग्ण आहे हा पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण मागच्या 1 महिन्यापूर्वीच बाळापूर येथील जामिया उलेम मदरसामध्ये आले असल्याचे समजते. मात्र याबाबत अजून पोलीस विभागाकडून सविस्तर चौकशी सुरू आहे.
त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच आपण पुढील कंटेनमेंटचं जे काम आहे ते काम आपण त्या ठिकाणी सुरू करीत आहोत. माझी पुन्हा अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी या कालावधीमध्ये अतिशय संयमानं आपल्या घरी थांबावं व घराच्या बाहेर पडू नये अशी आपण सर्वांना पुन्हा मी आवाहन करतो. वी 24 तास करिता कुशल भगत, अकोला. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील प्रचलित गजानन महाराज मंदिर संस्थानच्या बाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट किती खरी आहे याबाबत जाणून घेतलंय आमच्या स्थानिक प्रतिनिधीने. संपूर्ण जगाला नॉवेल कोरोना या महामारीने ग्रासले आहे आणि प्रत्येक देश, व्यक्ती, संस्थाने या महामारी सोबत लढा देण्याकरिता आपापले योगदान देत आहे. महाराष्ट्रात सुद्धा अनेक दानशूर, सेलिब्रिटी, मंदिर, संस्थानांनी आपले योगदान दिले. आता 21 दिवसांचा लॉकडाऊन संपत आहे आणि या 21 दिवसात केंद्र शासनाने आरोग्य आणीबाणी घोषित केली असून जिल्ह्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी यांच्या स्वाधीन केले आहे. या आरोग्य आणीबाणी काळात काही सोशल मीडियात अफवा पसरत आहे. अशीच एक पोस्ट सध्या गजानन महाराज मंदिरच्या बाबत सोशल मीडियावर फिरत आहे. या पोस्ट बद्दलची सत्यता काय आहे हे जाणण्याकरिता आमचे प्रतिनिधी जेव्हा शेगाव संस्थानच्या विसावा येथे गेले असता तेथे हॉल बंद असल्याचे आढळले. फक्त बाहेर काही सोशल डिस्टन्सचे बॉक्स आखलेले दिसून आले. अधिक माहिती घेतली असता असे कळाले की काहीही माहिती, फोटो, व्हिडिओ शूट काढण्याची परवानगी देण्याचे अधिकार शासनाने ठेवले नाही. तहसीलदार व उपजिल्हाधिकारी पुरी हे सुद्धा माहिती देण्यापासून टाळाटाळ करताना किंवा जिल्हाधिकारी यांना विचारून माहिती देऊ असे फोनवर बोलले. या सर्व घडामोडीत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ सत्यता जाणल्याशिवाय किंवा अधिकृत माहितीशिवाय कशी बातमी प्रसारित करेल. त्यामुळे गजानन महाराज मंदिर संस्थानच्या विसावा येथील ही पोस्ट खरी की खोटी हे संभ्रमच आहे असे म्हणावे लागेल. नमस्कार, मी प्रशांत सुधीर गुळे, शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष. माननीय मुख्यमंत्री साहेब तथा उपमुख्यमंत्री साहेबांना माझी कळकळीची व नम्र विनंती की पोलीस कर्मचारी आणि डॉक्टर्स यांच्या पगारात कपात करू नये. माझी नम्र विनंती आहे की या भीषण संकटाच्या काळामध्ये आपल्याला देवदूत म्हणून सगळ्यांचे रक्षण करण्याकरता पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ हे समोर येत आहेत. यांना आपण विशेष प्रोत्साहन, पगारा व्यतिरिक्त विशेष प्रोत्साहन भत्ता द्यावा, परंतु हे जर शक्य होत नसेल तरी मूळ पगार तरी यांना यांचा देण्यात यावा, यांच्या पगारात कपात करू नये. कारण साधारणतः या कर्मचाऱ्यांचा पगार 40 ते 45,000 इतका आहे, परंतु याच्यात वर्गश्रेणी 3 यांच्या कपातीत 25% कपात केले तर त्यांच्या हातात 30,000 उरतात. पण यामध्ये त्यांचं गृहकर्ज, LIC, पर्सनल लोन, आई वडिलांचा, मुलांचा औषध पाण्याचा खर्च या सगळ्यांची वजाबाकी करता त्यांच्याजवळ केवळ 4 ते 5,000 शिल्लक राहतात. मग यात सर्व चालवायचे कसे? खरं तर आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की हे पोलीस बांधव, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आपले घरदार सोडून आपल्या सगळ्यांसाठी कोरोनाचा धोका स्वीकारत आहेत. मग यांच्यासाठी आपण त्यांना पगार वाढवून देऊ शकत नाही किंवा त्यांना प्रोत्साहन भत्ता देऊ शकत नाही, तर मूळ पगार तरी यांचा कमी करू नये अशी नम्र विनंती मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना करत आहे. या सर्व देवदूतांना मी एक सांगू इच्छितो की संपूर्ण शिवसंग्राम कार्यकर्ते तथा संपूर्ण शिवसंग्रामचे पदाधिकारी हेच नाही तर सगळे सुजाण नागरिक आपल्या सोबत आहेत, आपल्या पाठीशी आहेत, कारण आपण आमचे रक्षण करत आहात. यामध्ये आदरणीय मेटे साहेब हे देखील आपल्या सोबतच आहेत असे मी विशेष करून आपणाला सांगतो. पुन्हा एकदा मी आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांना नम्रपणे विनंती करतो की या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार करावा. कारण या देवदूतांना आपण आज दिलासा दिला पाहिजे, त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे अशी माझी माफक इच्छा आपल्या चरणी आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्री साहेबांनी याचा विचार करावा, कारण मला अभिमान आहे या वर्दीतल्या देवमानसांचा,
मला अभिमान आहे या डॉक्टर्सचा या नर्सिंग स्टाफचा. आपण सगळ्यांनी घरी बसा, स्वस्थ रहा आणि कोरोनाला हरवा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. नोवेल कोरोना या आजारानं संपूर्ण जगाला ग्रासलेलं आहे आणि बुलढाणा जिल्हासुद्धा त्याच्यापासून वंचित राहिलेला नाही. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सध्या 17 रुग्ण आहेत, त्यातील 3 रुग्ण शेगाव येथे आढळलेले आहेत आणि लॉकडाऊनचा वेळ संपत आहे. गजानन महाराज संस्थान जे नेहमी समोर असते, त्यांनीसुद्धा जे आजारी आहेत त्यांच्या सोयीकरता येथे 50 बेड की 500 बेड असं काहीतरी आयसोलेशन कक्ष उभारलेला आहे. त्याची खरी माहिती अजूनपर्यंतसुद्धा बाहेर आलेली नाही आहे आणि आम्ही प्रत्येक अधिकाऱ्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणताही अधिकारी काय सत्य आहे हे सांगण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे, कारण सगळे अधिकार जे आहे ते केंद्र शासनानं आता जिल्हा अधिकारी यांच्याकडे दिलेला आणि प्रत्येक व्यक्ती जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा प्रत्येक व्यक्तींकडे त्यांचा फोन नंबर्स वगैरे सुद्धा नाहीत. अशा आपत्तीच्या काळामध्ये वारंवार त्यांना फोन करून त्रास देणे हे सुद्धा योग्य नाही. परंतु जर का रिपोर्टर वार्ताहर यांना माहिती मिळणार नाही तर त्यांनी बातम्यांना कशा प्रकारे लोकांमध्ये जनजागृती निर्माण करावी हा एक मोठा संभ्रम जनतेमध्ये आणि रिपोर्टर्स आणि वार्ताहरांमध्ये निर्माण झालेला आहे. तरीसुद्धा आम्ही अशी विनंती करू की शासकीय यंत्रणांनी दररोज एखाद्या पत्रकाद्वारे किंवा पत्रकार परिषदेद्वारे स्वतःहून काहीतरी लोकांना माहिती द्यावी आणि त्यांना लागत असलेल्या वेगवेगळ्या जागेवरचे शूट घेणी देण्याची परवानगी देण्यात यावी. बुलढाणा येथून समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा. यवतमाळ जिल्ह्यात प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खाते उघडलेल्या महिला खातेदारांच्या खात्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत माहे एप्रिल मे व जून महिन्याच्या रकमा जमा करण्याचे काम बँकेमार्फत सुरू आहे. सदर रक्कम काढण्याकरिता नागरिकांची गर्दी बँकेत वाढत असून संचारबंदीचे उल्लंघन होत आहे, त्यामुळे आता जिल्ह्यातील बँकांचे व्यवहार सकाळी 8 ते 12 या वेळेत होणार आहे. जिल्ह्यात नुकतेच 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी MD सिंग यांनी जिल्ह्यातील सर्व बँकेच्या व्यवहाराच्या वेळेत बदल करण्याचे आदेश काढले असून बँकेची वेळ आता सकाळी 8 ते 12 अशी राहणार आहे. सदर बदल पुढील आदेशापर्यंत लागू राहील. या आदेशानुसार सर्व बँक व्यवस्थापकांना सूचित करण्यात आले आहे. प्रत्येक बँकेद्वारे पैसे काढणे, पैसे टाकणे, पैसे पाठवणे, तसेच स्वतःच्या खात्यातील रक्कम तपासणे आणि काढणे इत्यादी सेवा प्रत्येक ग्राहकाला पुरविण्यात याव्यात. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही सेवा उपलब्ध करून देण्यात येऊ नये. ही सेवा पुरवताना शासनाने दिलेल्या निर्देशांचे व नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. यात सोशल डिस्टन्सिंग, बँकेमध्ये हात स्वच्छ धुण्याकरिता हँडवॉश, सॅनिटायझर इत्यादी साहित्य ठेवावे. ही जबाबदारी बँक व्यवस्थापकाची राहील असेही आदेशात नमूद केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1890, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर नियम तसेच कायदे यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी MD सिंग यांनी आदेशात नमूद केले आहे. V24 तास करिता अमित पुसदकर, दारवा, यवतमाळ. कोरोनाचे निदान करण्यासाठी संशयास्पद रुग्णांची तपासणी करण्यासाठी घशातील स्त्रावांचे नमुने घेऊन पाठवावे लागतात. हे करताना रुग्ण कोरोना बाधित आहे अथवा नाही हे ठाऊक नसते, त्यामुळे ही चाचणी घेणारे डॉक्टर आणि सहाय्यक यांच्या डोक्यावर सतत टांगती तलवार असते आणि आपल्याला कोरोना तर होणार नाही अशी भीतीही त्यांना सतत वाटत असते. हे एक उपकरण आहे ज्यामध्ये डॉक्टर आणि सहकारी एका बंद कॅबिनमध्ये उभे राहून संशयित रुग्णाच्या संपर्कात न येता आजारी व्यक्तीच्या घशातील नमुने घेऊ शकतात. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना संपूर्ण संरक्षण मिळेल. न घाबरता आरोग्य कर्मचारी हे काम करू शकतील. मुख्य म्हणजे हे करताना त्यांना PPE किट घालण्याची आवश्यकता राहणार नाही, त्यामुळे या किटवर होणारा खर्चही कमी करता येईल. नागपूरच्या खासदारांच्या संकल्पनेतून व वैयक्तिक देणगीतून हे साधन तयार केले गेले आहे. हे उपकरण प्रत्यक्ष तयार करून घेण्यासाठी ऑरियस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सचे डॉक्टर परीक्षित महाजन आणि डॉक्टर अनंत सिंग राजपूत यांनी खास परिश्रम घेतले. यावेळी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे यांना हे उपकरण हस्तांतरित करण्यात आले. मी डॉक्टर महाजन, मी डायरेक्टर ऑफ ऑरियस इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस.
हे जे उपकरण किंवा हे जे कोरोना चाचणी केंद्र जे पोर्टेबल आहे ते आपण डॉक्टर महात्मे यांच्या संकल्पनेमधनं आलेलं आहे, त्यांनी ते फंड केलं आहे, पण त्याच्यामागचं डिझाईन आणि मॅन्युफॅक्चर आम्ही करून दिलं आहे. याच्यामध्ये आपण जो रुग्ण आहे, जो संशयित असलो किंवा रुग्ण आहे, तर त्याचे घशातले किंवा त्याच्या नाकातले जे स्त्राव आहे त्याचे नमुने आपल्याला घेणे गरजेचे असते टेस्टिंग करण्यासाठी. तर त्याच्यामुळे जो हेल्थकेअर वर्कर आहे जो टेस्टिंग करणार आहे तो बऱ्याच प्रमाणात त्याला रिस्क असते की ते त्याचं इन्फेक्शन त्याला होण्याचं, तर त्या ते अवॉइड करण्यासाठी आणि तसंच कोणाची पण कोणत्याही रुग्णाची टेस्ट करण्यासाठी जे PPE किट्स किंवा आहे आज सगळ्यांना माहीतच आहे, तर ते कमीत कमी त्याचा वापर करता यावं याच्यासाठी आपण हे हा बॉक्स तयार केलेला आहे. V24 तासकरिता अमित वांद्रे, नागपूर. मराठी बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तोपर्यंत बघत रहा V24 तास. नमस्कार.